एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी पत्नी आणि पुतण्याला गोळ्या घालून ठार मारले आणि नंतर बंदुकीतून गोळ्या झाडून स्वतःचे जीवन संपवलंय. भरत गायकवाड वय वर्ष 57, त्यांची पत्नी टोनी गायकवाड वय वर्ष 44 आणि पुतण्या दीपक गायकवाड वय वर्ष 35 अशी मृतांची नावे समोर आली आहेत. गायकवाड एक ACP होते. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील अमरावती शहर पोलिसांच्या राजापेट विभागात संलग्न होते. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पहाटे 3:30 सुमारास घडली. ACP ने आधी पत्नीच्या डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पुतण्या धावत आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर गोळी झाडली आणि नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. तिन्ही लोकांचा जागीच मृत्यू झालाय असे स्थानिक पोलिसांनी सांगितलंय. या घटनेमागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, पण ह्या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.